राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विरोधात सध्या गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं धुळे जिल्ह्यात आंदोलन केलं. मात्र पक्षाचं हे आंदोलन एका छोट्याशा कुसुंबा गावात पुरतंच मर्यादित राहिलेलं. अन्य कुठेही जिल्ह्यामध्ये या आंदोलनाचे पडसाद दिसून आले नाहीत. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढवू इच्छित आहे त्या धुळे शहर आणि शिंदखेडा मतदारसंघात आंदोलन झालेलंच नाही. तर शिखर बँक घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरती दाखल केलेल्या गुन्ह्याचे पडसाद लातूरमध्येही उमटताना दिसतायत. लातूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं अशोक हॉटेल चौकात भाजप सरकार आणि ईडीच्या विरोधात निदर्शनं करण्यात येत आहेत. राजकीय आक्षापोटी आणि राजकीय स्वार्थ साधण्यासाठीच सरकारनं ईडीचा गैरवापर केल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला. Thank you.